आणि आता बातमी आहे आशिष जयस्वाल यांच्या संदर्भात, कारण आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर रामटेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे. महायुतीत रामटेकची जागा कोण लढेल यावरून खर होत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर करत भाजपामधील इच्छुकांना धक्का दिलाय. रामटेक मतदारसंघातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण रविवारी शिंदे यांच्या हस्ते पारशिवनी येथे करण्यात आलं आणि या सभेत जयस्वाल यांच्या मागणीवरून शिंदे यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश आशिष जयस्वाल यांनी केला आहे.